पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचं सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट न ठेवता तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पैठण तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. पैठण तालुक्यातील सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे काढणीस आलेले पिके ज्यामध्ये मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी, ज्वारीसह सर्व फळबागा यांचे या अत्यंत नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेलाय. शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचे पैसे देखील वसूल झाले नाही. शेतकरी आणखीन सावकारी पाशात अडकत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेले नुकसानीचे तात्काळ वैयक्तिक सरसगट पंचनामे करण्यात यावे, तलाठी कृषी अधिकारी यांच्या मार्फत करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, तर आता शेतकऱ्यांना कुठल्याही कागदपत्राची पूर्तता करण्याची अट न ठेवता सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माऊली मुळे, सरपंच आर के पटेल, राजू बोंबले यांची उपस्थिती होती. दादासाहेब घोडके, MCN न्यूज, पैठण. लोकांना पंचनामे वगैरे करून बी आजपर्यंत काहीच साध्य होत नाही आहे. पेपरवर्क फक्त पेपरवर्कच केले जात आहेत, त्यामधनं काय निष्पन्न होणार हेही कळत नाही आहे. शेतकऱ्यांना पुढील दिशाही कळ म्हणजे काय पेरावं पुढं, आता हे तोडलं तरी पंचनाम्यामधनं नंतर काय साध्य होणार तेही कळत नाही. पुढं काय पेरावा त्या विषयावरती म्हणजे अक्षरशः जसं महाराष्ट्रात गोंधळ चाललाय सरकार स्थापनेचा, तसं शेतकऱ्यांचा पण गोंधळच चालू केला ह्या लोकांनी. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि सरसगट पंचनामे वगैरे ह्या भानगडीत न पडता त्यांना न्याय दिल्यासारखं म्हणजे पैसे दिले पाहिजे सगळ्यांना. या ज्या गोष्टी विमा काढल्या आणि ज्यांनी नाही काढले त्यालाही तहसीलकडनं ते पैसे मिळाले पाहिजे ही भावना आम्ही व्यक्त करतो.